त्यांची पुलंची माझी सुरुवात ही त्यांच्यावरच्या एका टीका करणाऱ्या लेखाने झाली. पण त्यांनी कधीही त्याचं असं मानून घेतलं नाही. ते जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा तो लेख साधनेमध्ये आल्यानंतर की मग त्यांनी मला जवळ घेतलं आणि ते म्हणले तुला जे काही काम करायचं आहे त्याच्यात मी काय काम करू. मी त्यावेळेला त्या झोपडपट्ट्या बालगंधर्वच्या जागी होत्या मांगारुडी समाजाची ती वस्ती उठवली एका रात्रीत. ते कुठे गेले माहिती नाही, त्यांना काही पुनर्वसन नाही आणि ते बालगंधर्व रंगमंदिर तिथे उभं राहिले. त्याच्यावर असे मी टीका करणारा लेख. ते म्हणले तुला त्या लोकांसाठी जे काही करायचे ते सांग, मी त्याच्यामध्ये आहे. प्रवासातनं आलो, एखादी परिस्थिती सांगायचो, एखाद्या अतिशय वाईट अवस्थेत राहणाऱ्या लोकांची जीवन ते ऐकायचे सगळे. वर्षाकाठी ते बोलवून घ्यायचे मला की अरे तू ते मागे म्हणाला होतास ती मुलगी काम करते तर तिचं नाव सांग, तिचं हे सांग, आम्ही तिला काय करू शकतो. आमच्याकडे छोटी देणगी आहे पण आम्ही काहीतरी तिला नेमकं काहीतरी दिलं तर तिला उपयोग होईल. पुलंच्याकडे जाणं म्हणजे त्यावेळेला आजारपण त्यांचं सुरू झालेलं नव्हतं. हास्याचा धबधबा म्हणतात तो असा असायचा. ते म्हणजे त्या सगळ्या बोलता बोलता कोटी करणं हा त्यांचा अगदी स्वभावाचा भाग होता. हां, ऑस्ट्रेलियाहून आले, हार्टअटॅक आला, तिकडनं आले, आणखीन आम्ही जरा काळजीत होतो की आता कसे असतील. पुला हसत खेळत सुनीताबाई म्हणाल्या अरे भाईने कमालच केली तिथे, की त्याला तिथे रात्रभर ॲडमिट केलं होतं आणि सकाळी त्या नर्सेस म्हणाल्या तिथे येऊन की यू वेर स्नोरिंग, म्हणजे तू घोरत होतास. तर ते म्हणे भाई म्हणाला की दॅट्स वाय इट इज कॉल्ड साऊंड स्लीप. ते रेकी आणि ते जे चालतं ना ते, तर त्यांचं त्यांना त्या आजारपणात कोणीतरी शिकवायला आलं. त्या बाई एक आल्या होत्या की असं आमच्या रेकीने होतं तसं होतं, इथं बसून अमेरिकेला रेके देत आहे ते वगैरे काय काय. त्या गेल्या आणि म्हणाले पुलं अरे रेकी कसली, अतिरेकी आहे. ज्यावेळेला मी गर्द पुस्तक लिहिलं आणि या सगळ्या ड्रग ॲडिक्ट्स आणि त्या सगळ्या मुलांचं जीवन, त्यांचं जे घसरण, त्यांचं हे चांगल्या घरातला चांगला हुशार मुलगासुद्धा ते ड्रग लागलं की अगदी रस्त्यावर कसा येतो आणि तो चोऱ्या माऱ्या करायला लागतो, त्याचे कपडे घाणेरडे, सगळं वेगळ्या कल्चरमध्ये टपोरी गँगमध्ये सामील, असं सगळं अशा हकीकती होत्या. आणि त्यांनी बोलावून घेतलं आम्हा दोघांनाही, म्हणाले यांच्यासाठी काहीतरी करा, तुम्हाला पैशाला कमी पडू देणार नाही. आणि मग ते मुक्तांगण, त्यावेळेला सुनंदा म्हणाले आपण यांच्यासाठी सेंटर ठेवू, सेंटर करू. मी घाबरलो, म्हणू लागलं सेंटर कधी आपण असं पाहिलं आहे का, कधी याचं ट्रेनिंग माहिती. ती म्हणली शिकू, पेशंटकडनं शिकू. आणि पेशंटकडनं शिकत आज तागायत आम्ही पेशंटकडनं शिकतो. पुलं त्यावेळेला पहिल्या कार्यक्रमात म्हणाले होते की एका जरी घरी माणसं शांतपणे जेवत असतील, सगळे गुण्यागोविंदाने राहत असतील, असा व्यसनी लोकांचं घर असेल तर माझे पैसे वसूल झाले. आज आम्ही सांगू शकतो हजारो, म्हणजे 20-25 हजार लोक असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये आज लोक सुखाने जेवत आहेत, हां आनंदाने गप्पा करतायत, कोणाला कोणाची भीती वाटत नाही. हे पुलंच्यामुळे दरवर्षी एक आकाशकंदील आम्ही खूप करायचो, विक्री करायचो. पहिला आकाशकंदील पुलंच्याकडे जाऊन लावायचा. मान होता त्यावेळेला की ते कोण चौघं लोक, म्हणजे मी असायचोच पण चौघं लोक ते घेऊन यायचं. आता आकाशकंदील घ्यायला एक माणूस पुरतो की नाही, पण ते असं पुलंच्याकडे जायचं मान होता. त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांना ते घेऊन आले आमच्या वार्षिक कार्यक्रमाला. पेशंटची एवढी मुलगी बोलली त्याच्यामध्ये आणि ती बोलली, सगळ्यांचे डोळे पाणावले. ती म्हणली पूर्वी मला बाबा यायचे म्हटलं की माझ्या अंगावर काटा असायचा, आम्ही असे गुडुच्चूप असे बसायचो की आता ते कुठल्या अवस्थेत येत आहेत, आता ते न आले तर बरं असं. आणि आता म्हणे बाबांची वाट पाहते, म्हणे ते कधी येतील, त्यांच्याशी कधी खेळायला मिळेल. तर म्हणे तिने त्या मुलीने सगळ्यांना की तुम्ही माझे सगळे काका आहात, आम्ही तुमच्यावर रागावलेलो नाही, आम्हाला तुम्ही हवे आहात म्हणून तुम्हाला. तर इतके ते डोळे त्यांचे पाणावलेले पुलंचे. पुलंनी आम्हाला एक मुक्तांगण हा एक रस्ता दिला. हां, त्या रस्त्यावर आम्ही चालतो. एका महत्त्वाच्या प्रश्नाला आम्ही हात घालू शकलो आणि त्याच्यात 30 वर्षे गेले वाटचाल करतो. म्हणून एक चांगलं माणुसकीने रसरसलेलं असं घर ते संपलं याचं फार दुःख होतं. पण त्यांच्या आठवणी आहेत, त्या आठवणींवर आता आपण जगूयात.